हे झोपू नका कुणाल, ऐकलंच का रे, पाणी बिणी भर मिळाली. तर नमस्कार, आज सोमवार आहे आणि मी चालले सोमवारच्या बाजारात. तर जवळ तिथे मल्हाट मार्केट आहे, म्हणजे मी कांदिवलीला राहते आणि मल्हाटला मी चालले. आता तिथे सोमवारचा बाजार भरतो, सुक्या मच्छीसाठी खास बाजार भरतो. तर मी माझी बहीण मला भेटणार रस्त्यामध्ये आणि भावाचा मुलगा. आता मी माझ्या सोसायटीच्या आतमध्ये आहे, तर त्यांना आपण पिकअप करायचं तिथून आणि मग आपण पुढे जाऊया. तुम्हाला खास तो मार्केट दाखवण्यासाठी मी तिकडे चालले. तर तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला भेटते मी. हा बघा आविष्कार, ट्यूशन टीचर लागत ना. हॅलो बोल. कोणाला हॅलो बोल? मम्मीला हॅलो बोल. हा एक मिनिट थांब ना. हे बघा, ही पण आले बहीण माझी. घराकडे घ्यायचं ना. लेफ्ट मारून राईट मारू ना. आपल्याला राईट मारू, लिंक रोडला जाणार. लिंक रोडला आहे. लिंक रोड सरळ घ्या. लिंक रोडला आहे का? मला काय माहिती. ठीक आहे, तर हे बघा माझी बहीण आणि भावाचा मुलगा आविष्कार. हॅलो. तर आता आम्ही की नाही पहिला हायपर सिटीला होतो. इथे गोरेगावला हायपर सिटी मॉल आहे आणि तिकडे कांद्यांचा सेल लागलाय, म्हणून कांदे घ्यायला आम्ही आज तिकडे जाणार आहे. इथे जवळच आहे, जास्त लांब नाही आहे, 2 ते 3 मिनिटावरतीच आहे ते. तर तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला भेटते. हायपर सिटी मॉलमध्ये पोहोचले गोरेगावला. तर हा बघा हायपर सिटी मॉल आहे, इथे भाज्या वगैरे सगळं आहेत. थोडा महाग आहे पण कांदे चांगले, क्वालिटी चांगली आहे कांद्यांची. आपण कांदे घेऊया इथून. नॉनव्हेज सेक्शन आहे इथे, चिकन वगैरे सगळं. हे फ्रेश असत का? फ्रेश पॅकिंग केलं आहे. तर आता पोहोचलो आम्ही सोमवारच्या बाजारामध्ये. हायपर सिटीला फक्त आम्ही कांदे घेतले. कांदे आम्हाला खूप चांगले मिळाले, चांगल्या क्वालिटीचे आणि स्वस्त मिळाले. हे ते तोतापुरे आंबे आहेत ते. आता बाजार उतरले, आता बाजारामध्ये मला दाखवते आम्ही. बघा मसाले वगैरे, हे बघा पाटावर म्हणते ना, हे बघ म्हणू नाही. हा हा हा, हे आंबे. खूप मोठा फेमस बाजार आहे हा मल्हाटचा. सोमवारच्या दिवशी इथे मोठा बाजार भरतो. लसूण किलोचे किती इथे लसूण? हा 100 रुपये किलो लसूण आहे. लसूण घेऊया आपण, चांगली आहे ग, बारीक कळीची आहे. हे बघा बारीक कळीची लसूण, पण ही लसूण तवीला चांगली असतं, खूप बारीक कळीची. ही घेतो आम्ही. असे हे कांदे नको बस झाले, घेतले आता. 20 नाही आहे पण क्वालिटी चांगली नाही कांद्याची. हे बघा मसाले, खूप मोठा मार्केट आहे हा.
इथे हा मार्केट आहे ना, खास करून सुक्या मच्छीसाठी फेमस आहे. हे बघा मच्छी, हे बघा, हे सुक्या मच्छीचा मार्केट चालू आहे. जवळ्याचं 50 आधीच जवळ संपलाय. मस्त आहे, आली आली आली. हे बघा सुकी मच्छी सर्व, गावठी भाज्या आणि खूप फेमस आहे हा बाजार. मच्छी सर्व गर्दी गर्दी कमी नाही करणार. गर्दी आहे खूप बाजारामध्ये. हे सोडे आहेत ना, हे सोडे बोंबिल बघा किती मच्छी आहे. ते काय पाहिजे बाय, गर्दी गर्दी हवे आता. कसा वाटा? 150 मस्त आहे. एक वाटा 150 ला माल चांगला आहे. किती पाहिजे? किती पाहिजे तुला? कसं बोलते? 150 ला एवढसा वाटा. बघ माल चांगला आहे. कुठे पाहिजे बोललाय तू? बाजार नाही 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 राहू दे. नाही नाही खूप महाग आहे. हे बघा हे सुके वाकटी ही कोणती मच्छी आहे? ही मच्छी हा हो ताई, ही कोणती मच्छी आहे? माकली. अच्छा एक मिनिट, ही बघा ही सुकी माकली आहे. हा हे सुकी माकली, आपण जे ओले माकल बघा असत सुकवलेले. हे सुके बांगडे. आणि ही कोणती मच्छी आहे? ही सुरमई आहे. आणि हे हे वरती आहेत ते हो ताई. हे काय बोलतात त्याला? शेंगा शेंगा. अच्छा शेंगा. आणि ही मांदेली ना, ही मांदेली आहे, ही मांदेली. हे बोंबिल खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची मच्छी आहे. इथे नको आता घेतलाय ना एकच बस. ओला मच्छीचा बाजार कुठे तिथे इथे समोर ओली मच्छी भेटते ह्या गेटच्या आतमध्ये. कोणाकडे विचार विचार हे वाजता आहेत ना. हे बघा सगळ्या सुक्या मच्छीचा बाजार आहे. एवढा मोठा मार्केट आहे बघा. कसा बाई, कशी मावशी? वाटा कसा? कर्दीचा वाटा कसा? अडीचशेला दिले गे. एक वाटा 250 400 वाटा येतो. 250 पाऊस पडला म्हणून भाग वाढला वाटत. पाऊस पडला म्हणून मग. अच्छा असं. ही कसली मच्छी आहे मावशी? टेंडली. हा अच्छा, ही बारीक टेंडली आहेत. नाही ती नाही खात मी. घेतला जवळा घेतला. सगळीकडे सुकीच मच्छी आहे. कसा वाटा जवळ्याचा? नाही नाही इथे गर्दी आहे. कशी चांगली नाही? कोणाकडे? बस एवढीच आहे. अजून बसतात आहे पाऊस. अच्छा म्हणजे पावसामुळे इथे कमी माणसं बसलेत. इथे गर्दी म्हणजे बरोबर ना वाटत गर्दी. अच्छा काळी पडलेली वाटत. हा ही कसा आहे वाटा? गर्दी नाही काय तरीच मागून जात ना. सांगा तुम्ही कोणती मच्छी ते पण सांगा. कितीला ही करते? दीडशेचा वाटत. अच्छा
आणि हा जवळा दीडशेचा वाटा शंभर शंभर ला अच्छा हा म्हणजे दीडशेचा वाटा शंभर आहे ताई आहे बोमलाचा वाटा कसा आहे चारशेची संख्या अच्छा आधी मला कसे वाटा आणि हे सोडे आहेत ना सोडे कसे सोडे ते आठशेचे ते पण आठशेचे आहे वाटा कसले दोन पंधराशे अच्छा त्या ताईंकडनं ना आम्ही कर्दी आणि जवळा घेतलेला आहे त्यांनी चांगला क्वालिटी चांगली आहे बघा तुम्ही कधी आला तर या ताईंकडून घ्या चांगली क्वालिटी आहे घेतला जवळा ना हे घ्या पैसे घ्या मगाच्या दिल्या पैसे मी चला तर आम्ही मच्छी वगैरे झाले आमचे घेऊन आणि खूप ऊन आहे तर घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं ते आता घरी येऊन कसे मला 15 ते 20 मिनिटं झाले खूप थकले मी आज चालून चालून कसे पाय दुखले आमचे खूप मोठं मार्केट आहे ते सोमवारचं आता मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते हे बघा ते गोरेगावला जे हायपर सिटी मॉल आहे बघा कांदे कांद्याची क्वालिटी खूपच एकदम एक नंबर कांदा तर हे मी जवळजवळ 25 किलो आणलेत हे बघा आता हे खोलून ठेवायचे हे पावसाळ्यासाठी सगळं मी जमा करते पावसातून मग कसे कांदे महाग पडतात ना माहिती ना नंतरला मग 80 रुपये 100 रुपये असे किलो होतात त्यामुळे मग आधीच मग 25-30 किलो मी आणून ठेवते दरवर्षी आता ही सुकी मच्छी घेतले मार्केटमधून त्या सोमवारचा बाजार तुम्हाला म्हणजे आमच्याकडचा फेमस बाजार आहे तो खूप फेमस आहे सोमवारचा बाजार आठवड्यातून एकदाच भरतो आणि ही कर्दी आता आम्ही कशी हीच मच्छी खातो बाकी दुसरे कोण खात नाही आमच्या आणि बाकीची थोडी गावावरनं आणून ठेवले ती फ्रीजमध्ये आहे आणि हे सगळं एक्स्ट्रा आणले हे बोलतात ना एक वस्तू आपल्याला आवडली का आपण घेतो स्वस्त मिळालं का हे सगळं स्वस्त मिळालं मला म्हणून मग हे पण घेतलं तर मलाड कांदिवलीमध्ये जर का कोणी राहत असेल तर त्यांनी नक्की व्हिजिट कराया मार्केटला त्यांना माहितीही असेल या मार्केटबद्दल खूप फेमस असा सोमवारचा बाजार आहे आणि खूप स्वस्त मच्छी वगैरे खूप छान म्हणजे खास करून सुक्या मच्छीसाठी हा बाजार जास्त फेमस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी इथे भेटते खूप प्रकारची आता ही सगळी मला स्टोअर करून ठेवायची आता ही सुकी मच्छी कशी अर्धवट जरा सुकत घालणं पंख्यावर आज तर ऊनच नाहीये आज वातावरण सगळं पावसाचं झालं त्याच्यामुळे कसं थोडा वेळ जरा एक हा दिवस मी पंख्याखाली सुकत घालीन आणि मग मी स्टोअर करून ठेवीन साफ करून वगैरे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कोणी जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद.